कोरोना मुक्त गावात 8वी ते 12वी चे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले असून त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 335 कोरोना मुक्त गावात हे वर्ग सोमवार पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोरोना मुक्त गावात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचे शासनाचे आदेश असून त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 335 कोरोना मुक्त गावांमधील शाळा सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. आपल्याला माहिती आहे की ज्या गावामध्ये या महिन्यामध्ये गाव जे कोरोना मुक्त आहे आणि या महिन्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही त्या गावामध्ये 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याबद्दल आपल्याला शासनाने सूचना दिलेली आहे. आपलं सोलापूरचं प्रशासन त्या बाबतीत सज्जे आता शिवसाहेबांना मी सांगितलं. साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये असे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट नसलेल्या एकही पेशंट नसलेलं एक महिन्यापासून नसलेलं असे 335 गावामध्ये आपण 8वी ते 12वीचे वर्ग सोमवारपासून ते सुरू करीत आहोत. पहिली शाळा पहिली घंटा ह्या महाराष्ट्रात पहिली सोलापूरची वाजली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आपण त्यांना दिले. गेल्या 15 दिवसांपासून 1-2 दिवसांचा अपवाद वगळता सोलापूर शहरातील लसीकरण मोहीम ठप्प आहे. शासनाकडून लस उपलब्ध होत नसल्यानं लसीकरण होत नाही. याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी असल्यानं कमी लस उपलब्ध होत असून राज्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पाहूनच लसीचं वाटप केलं जात असून यापुढील काळात सोलापूरला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं. सगळ्यांना लस द्यायची आपल्याला त्यामुळे लस वगैरे विषय नाही. ॲक्टिव्ह शहराला त्यासाठी कमी केलेलं नाही. आपण जनरल अख्ख्या जिल्ह्याचा विचार कर शहर वगैरे ते कायमचा विचार करत आहे अख्ख्या जिल्ह्याचा विचार कर अख्ख्या जिल्ह्यात पहिल्यांदा आपल्याला लस पहिल्यांदा आपण लसीकरणाला घाबरलो सोलापूर का पहिल्यांदा. नंतर आपण लसीची मागणी वाढली ना आपल्याला नंतर लस सगळीकडे तुटत झाल्यामुळे आपण आता त्यांनी काय केलं लस देताना अख्ख्या जिल्ह्यात किती शहर ते वगैरे काय म्हणतो भेदभाव करत नाही. ते आपण सांगितलं ते सांगू नाही करत ते अख्ख्या जिल्ह्याचं करतात ते अख्ख्या जिल्ह्याचं शहराचं नसतं ग्रामीणचं तर विचार नाही करत शहराचं ऍक्टिव्ह पेशंटच्या प्रमाणात. आता शॉर्टेज सगळीकडेच आहे. आता शॉर्टेज असल्यामुळे त्यांनी केलेले आता हळूहळू शॉर्टेज वाढेल. आता लसीकरण मिळेल पहिलं मिकुरमाशिपेशचं जो होतं रेमडेसिवीरचं जो होतं ऍटोमॅटिक ते हे केलं त्यामुळे आता ते लस आपल्याला भविष्यात वाढेल. वाढल्यानंतर आपण देतो आता सुद्धा रोज 10,000 देतोय ना आपण 10,000 रोज 20,000 आपल्याला लसीकरण आपलं चाललेलं 10,000 एक मिनिट 2 दिवसाला रोज 10,000 एव्हरेज.